आणि जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर देवानाच घरला आणलं पाहिजे ही त्यांची बाजू आहे. आता तुम्ही देवाला घरला आणसाल हो, पण आम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. तुम्ही जाताच कसे पण हे कसं तुमच्याकडे देव येईल, तुम्ही आणसाल कसं कसं आणता, काय काय नाही साधू संतांना आणलाय साधू संतांचे नुसते उदाहरण देण्यापेक्षा फलाने आणला यानं केला त्यानं केला, परंतु कोण्या कोण्या पद्धतीनं कसा कसा केला हे बाजू मांडत असताना आम्हाला त्याची स्टेप बघत असताना त्याचं आचरण पद्धत त्याचं ज्ञान भक्ती वैराग्याचा अवलंबन करत असताना सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे आणि मांडणं गरजेचं आहे. ते मांडत आहे का? आता तर उचलून घेतली वाटत नाही. त्याच्यामध्ये मेहनत मशागत करायची सुरुवात कामाला लागल्यावर आता बऱ्याच भानगडी होतील, काम होतील, किती वेळेस तर घेतात की मला त्याचा भरोसा येणार दुसरे. मला एकच काळजी वाटते, तुम्ही काढताच कसं उत्पन्न म्हणल्या अरे नवीन वाटणी झाली की बारीक बारीक धोंड्याची जरूरत होते. हा तसं सरकवाई सारखं काही नाही, ते धुरे सरकू शकणार कारण त्याची हिंमत काय काढायची कशी आपापल्या ओरामध्ये. शेती करण्याची पद्धत त्याची चांगली आहे आणि बऱ्याच दिवसापासून आमचा कार्यक्रम बरेच होतात. एक कार्यक्रम आज काही नवीन नाही, किमान 10-15 कार्यक्रम झाले असतील, वरी झाले असतील. आणि वाढदिवसाचा तिसरा कार्यक्रम होय तुमचा, तिसरा होय म्हणालो मी. माझ्या संघ 2 किरण बाचेगावला 1 किलो बनवले, टाकळगावला हा 3 म्हणजे वाढदिवसाचे 3 ते असो. सांगायचं तात्पर्य काय आहे की बऱ्याच दिवसापासून आमचं दोघांचं भजन होते पण भांडण होत नाही, म्हणून मंडप काय भरला नाही. भजन होते याच्यासाठी साक्षीदार लोक 10 वर्षापासून गुलाबराव पाटील आहेत, बाजीराव पाटील आहेत, पठाण साहेब आहेत, परंतु कसल्याही प्रकारचा वाद काही होत नाही आणि होईल तोपर्यंत होणार नाहीची दक्षता आम्ही आजपर्यंत घेतली आहे. इथून पुढे घेत राहू, पारदा भरल काय कमी भरल काय याच्यावर अवलंबून काही कोणत्याही गोष्टी नाहीत. त्याच्यापेक्षा जास्त मंडप भरायची तयारी गाववाल्यांनी केली होती. एवढा मंडप भरण्यापेक्षा अजून काही मंडप टाकावं लागणार होता त्याचीही तयारी गाववाल्याने केली होती. ते कसं नियोजन कसं प्रोसेस होतं ते वेगळं आहे, त्या भानगडीत आपल्याला पडायची गरज नाही. असो सुंदर विषयाची मांडणी या ठिकाणी झालेली आहे. महाराज एका ठिकाणी सांगतात, उठा प्रात काळ झाला सोहित सांगत असताना एका ठिकाणी सुंदर वर्णन केले. कुठेतरी आम्हाला सावध होणं उठणं गरजेचं आहे. आपण बरेच जण उठले.